राजीव टाउनशिप परिसरात सायंकाळच्या सुमारास मोकाट श्वानाने धुमाकूळ घालत 4 ते 5 जणांना चावा घेतल्याने परिसरात चांगलीच धावपळ उडाली. परिसरातून धावणाऱ्या या श्वानाने रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांबरोबरच खेळणाऱ्या काही मुलांचाही चावा घेतला. इंद्रानगर परिसरात राहणारी पूजा कांबळे ही महिलाही कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली असून ती रुग्णालयात उपचार घेत आहे. तिने ही घटना सांगितली. काल बाहेर जायचं होतं म्हणून ते कुत्र दारामध्ये आलं नवीनच, तर मी त्याला मारायला आले. फक्त हळद बोलले त्याला, अंगावर धावून आलं. अंगावर धावून आलं म्हणून मी आतमध्ये घरामध्ये जायला गेले, पळायला गेले. त्यानं पाठीमागं धरलं, पाठीमागं धरून त्यानं खाली ओढलं. खाली ओढलं तर मग त्याला असा हात गेला, त्या हाताला पण चावला तो आणि पायाला पण धरलं मांडीला. पूर्ण असं मासिक बाहेर आले. या श्वानाला पकडण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करूनही श्वान हाती लागले नाही. मोकाट श्वानांना पकडण्याची मोहीम थंडवल्याने ही घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.